विटा शहराच्या खाद्य संस्कृतीत भर घालणारं आणि विटेकरांच्या जिभेला गोडवा देणारं नवं दालन श्री दत्त कॅफे. आमच्याकडे कॉफी, भेळ, चॅट, बर्गर, मॅगी व शेकच्या फॅमिली पॅकसह विविध डिशेस उपलब्ध. खास चवीचे व स्वादिष्ट पदार्थ असलेले श्री दत्त कॅफे आजच आणि आत्ताच भेट द्या. आमचा पत्ता मनमंदिर हॉस्पिटलच्या समोर, कराड रोड, विटा. प्रोप्रायटर मुळीक बंधू. श्री दत्त कॅफेचा आजच होतोय धडाक्यात शुभारंभ. आजपासूनच आपल्या सेवेत रुजू होत आहोत. जातमध्ये राष्ट्रवादीचा कार्यक्रम. राष्ट्रवादीचे अरुण साळे काँग्रेसच्या गोठ्यात. जात राष्ट्रवादीचे अरुण साळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित. आम्ही प्रामाणिक राष्ट्रवादी पक्षात काम करत असताना आम्हाला निर्णय प्रक्रियेत न सामावून घेणे, अपमानास्पद वागणूक देणे, तसेच आमचे समाज बांधावर वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्ही आमचे सर्व समाज बांधव आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावरती विश्वास ठेवून येणाऱ्या 26 तारखेला संकेते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत. या पुढील काळात काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आम्ही प्रामाणिकपणे काम करू. तसेच आमदार सावंत हे आमच्या समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकरिता आम्हाला साथ देतील व आम्हा सर्व समाज बांधवांना नक्की न्याय मिळवून देतील असा विश्वास आम्हास आहे, अशी माहिती चर्मकार समाज संघटनेचे जत तालुका अध्यक्ष किसन वणखंडे व युवा नेते अरुण साळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसमध्ये काम करत असताना आम्हाला अपमानास्पद वागणूक, जिथं जाईल तिथं अपमान करणे, जिथं जाईल तिथं मान सन्मान न मिळणे, आमच्या कामाची दखल न घेणे, या सगळ्या गोष्टी वारंवार सहन करत करत आत्तापर्यंत आम्ही इथंपर्यंत आलो. तरीसुद्धा अजूनसुद्धा त्यांना म्हणजे अजिबात हे काय वाटणार आहे. त्याच्यामुळे आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली येत्या 26 तारखेला संकेत आहे जाहीर प्रवेश करणार आहोत व काँग्रेसच्या झेंड्याखाली प्रामाणिकपणे काम करून आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. जॉकेश अदाटे, जत.